एक तर इथं असणाऱ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर कुटुंबियांशी बोलल्यानंतर एक असं जाणवत आहे की मनोजराव व त्यांचे जे काही सहकारी होते शांततेत आंदोलन करत होते उपोषण करत होते आणि दर दिवशी त्यांच्याकडे भेटण्यासाठी व पाठिंबा देण्यासाठी एक गाव दोन गाव तीन गाव अशा मोठ्या संख्येने लोक तिथे येत होते आणि याच्यामध्ये कालसुद्धा पोलिसांकडनं उपोषण मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला आजही झाला मनोजराव असतील व तिथे असणारे सर्व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर आता कुणीही आलं तर त्यांना नाकार करत नव्हते चर्चा करत होते आणि अशा परिस्थितीत सगळ्या गोष्टी शांततेत चालत असताना सुद्धा अचानकपणे पोलीस काही काळ मधून तिथून गेले आणि परत आले आणि मग त्यांनी लाठीचार्ज सुरू केला आता ह्याच्यामध्ये काय झालं कसं झालं हे टोपेसाहेब आपल्या सर्वांना सांगतीलच पण जे काही या लोकांकडनं ऐकलं तर त्याच्यात बेदम लोकांना मारलं गेलं तसंच महिला समोर आहेत का पुरुष हे सुद्धा बघितलं नाही लहान मुलींना सुद्धा मारलं आणि मोठ्या प्रमाणात जखमा अनेक लोकांना झालेल्या आपण सर्वांनी बघितलेल्या आहेत तसंच बऱ्याच लोकांचं असं मत आहे की छरऱ्याचा वापर केला गेला याबाबतीत डॉक्टरांशी बोलावं लागेल पण बऱ्यापैकी इथं चर्चा छर्याच्या बाबतीत आहे आता ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना मला आज काही राजकीय बोलायचं नाही पण परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि ज्या पद्धतीने बळाचा वापर पोलिसांनी केला हे योग्य नाही शांततेत सगळे प्रश्न सुटू शकले असते चर्चा करणं हे महत्वाचं होतं याच्या आधी सुद्धा असंच आंदोलन शांततेत झालं होतं तेव्हा एक कमिटी फॉर्म एक, एक, एक कमिटी फॉर्म केली जाईल आणि त्या कमिटीतून काहीतरी मार्ग निघेल पण एक सुद्धा बैठक त्या कमिटीची झाली नव्हती आणि त्या अनुषंगानेच हे उपोषण तिथं चालू होत आता पेशंट काही हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत आपण बघणार आहे पण इथं असणाऱ्या युवा कार्यकर्त्यांचे सामाजिक कार्यकर्त्यांचं एकच मत आहे की उगाच अंधाधून कोणावरही केसेस केल्या गेल्या नाही पाहिजे आणि त्याच्याच बरोबर एखाद्या सामाजिक विषयाने जो चिघडोला कुणी असेल तर पोलीस प्रशासनाने चिगडोला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर या युवांवर जे कोणीतरी कुठल्या तरी तीक कॉलेजमध्ये शाळेमध्ये यांच्यावर जर केसेस होत असतील तर लोक हे खपून घेणार नाही त्या बाबतीत सरकारली कुठेतरी दक्षता घ्यायची जरूर आहे पवार येत आहेत आंदोलनाच्या ठिकाणी ते जाणार आहेत तिथं सामाजिक कार्यकर्त्यांशी ते बोलणार आहेत हॉस्पिटलमध्ये सुद्धा ते जाणार आहेत आणि कुठंतरी ही जी घटना घडली ती महाराष्ट्राला शोभणारी नव्हती माणुसकीला शोभणारी नव्हती बलाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला गेला त्याच्यामागे कोण काय कसं हे येत्या काळामध्ये कळेलच आज त्या बाबतीत मला काही बोलायचं नाही पण इथली परिस्थिती अतिशय भयंकर आहे कसली भीती होती पद्धती कसं असतंय की जे काय कळतंय आठ तारखेला इथं शासन आपल्या दारी होतं असं आम्हाला कळतय आणि अशा परिस्थितीमध्ये हे आंदोलन ह्याला जो प्रतिसाद होता लोकांकडून मोठ्या प्रमाणात मिळत होता आणि मग आठ तारखेचा जो कार्यक्रम आहे नियोजित जिथं मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री प्रत्येक ठिकाणी येत असतात त्या कार्यक्रमाला याचा प्रभाव झाला असता त्यात काही अडचण आली असती अशामुळे हे आंदोलन दाबण्यात आलं का काय झालं हे खरंच बघावं लागेल पण जे काही ताकद लावली गेली ती काही सहज खालच्या लेवललाच पोलिस अधिकारी करतील असं नाही कुठून ना कुठून तरी संदेश आला असावा आणि त्या संदेशाचंच पालन हे पोलिसांनी केलं अतिशय माणूसकीला गालबोट लागेल अशी कृत्य घटना की इथं जालना जिल्ह्यामध्ये झालेली आपण सर्वांनी बघितलेली आहे पवार साहेब बोलले संदेश बोलले तुम्ही कसं असतं की एक प्रोटोकॉल प्रमाणे कुठलाही एस पी त्या लेवलला असा निर्णय घेत नसतो पाळायचा नाही पाळायचा त्याचा विषय असला तरी वरून आदेश आल्याशिवाय म्हणजे होम मिनिस्ट्रीकडनं आदेश आल्याशिवाय अशा पद्धतीने लाठीचार्ज केला जात नसतो आणि लाठीचार्ज जर झाला असेल तर त्याचे आदेश नक्कीच होम मिनिस्ट्रीकडनं आले असावेत लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा